करोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी किचकट निकष नोंदणी आणि प्रचंड गर्दीनं नागरिक त्रस्त झाले होते महापालिका आयुक्तांनी जागतिक निविदाद्वारे लस खरेदीचं सांगितलं आहे त्यामुळे लस उपलब्ध होतील आणि नागरिकांना घर बसल्या लस प्राप्त होईल या धोरणाचा पाठपुरावा केल्यामुळे लस आता अशा प्रकारे सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्यानं मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवरच नाशिक महापालिका देखील लस खरेदी करण्याच्या तयारीत आहे लसीसाठी स्वतंत्र निविदा प्राप्त प्रक्रिया न राबवता मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडरनुसार त्याच किमतीमध्ये खरेदी केली जाईल अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे सोळा जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये लसीकरण सुरू झालं मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यानं आणि अनियमितता सुरू होती त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं सरकारकडून लस कधी उपलब्ध होईल याबाबत साशंकता आहे मात्र लसीकरणाचा महत्वाचा टप्पा पार पाडण्यासाठी महापालिकेनं मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तातडीनं लस मिळत असेल तर विलंब न करता मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या दरांमध्ये जी लस विकत घेतली त्याच दरात महापालिका देखील लस खरेदी करेल अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे महापालिकेच्या वतीनं स्वतंत्ररित्या लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी म्हणून महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती सभागृह नेते विरोधी पक्ष नेते आणि सर्वपक्षीय पक्षीय गटनेत्यांची दुपारी महापौर निवासस्थानी बैठक आहे लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी शहरातील फक्त तीन केंद्रांवरच तेही पंचेचाळीसच्या पुढच्या वयोगटामधील व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे पंचवटी विभागातील इंदिरा गांधी हॉस्पिटल सातपूर विभागातील ई एस आय हॉस्पिटल आणि नाशिक रोड विभागातील खुले आरोग्य उपकेंद्रांवर ही लस देणी जाणार आहे वेद न्यूजसाठी कमलाकर तेवडे नाशिक